आणि मधल्या काळामध्ये मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी मी एक बातमी वाचली की एक कोणतरी आपल्या इथलाच नागरिक आहे महाराष्ट्रातला, त्यांनी स्वतःचं बोटच कापून टाकलं का? तर ज्या बोटाने मी भाजपला मतदान केलं ते बोटच मला नको, एवढा तिरस्कार त्याच्या मनात आला कारण त्याचा भ्रमनिरास झाला. भ्रमनिरास काय मी करून बसलो? कोणाच्या हातामध्ये मी माझं नाही तर माझ्या देशाचं भविष्य दिलं? आपण केवळ मतदान करतो ते आपल्याला कोणतरी आवडतं म्हणून नाही, तर एक विचार करा, मी माझं नाही माझ्या देशाचं भवितव्य त्यांच्या हातामध्ये देतोय. आज सुद्धा शशांक तुम्ही जे बोललात सगळं, कंत्राटी पद्धत आली, ही पद्धत आली, काढा ना 10 वर्षापूर्वी काय होतं. मग ते मोदीजींचीच भाषणं येतील, गॅस सिलेंडर, पेट्रोल के दाम नीचे गए की ऊपर गए, रुपया नीचे गए की ऊपर गया. मग आजही मला आठवतं प्रमोद महाजनांचा एक खूप पूर्वी कधीतरी इंटरव्ह्यू पाहिला होता किंवा त्यांनी ते भाषण ऐकलं होतं, त्यांना विचारलं होतं तुमचं भारताच्या भवितव्याबद्दल काय स्वप्न आहे, आणि त्यांनी सांगितलं होतं की माझं स्वप्न एकच आहे की रुपया आणि डॉलर हे बरोबरीत आले पाहिजेत, रुपया आणि डॉलर. मग 2014 साली डॉलरचा भाव काय होता जेव्हा एवढी बोंब झाली? 45 असेल किंवा काय असेल, तो असेल, तो सर्च मारलं तर मिळेल. आणि आज काय झालेलं आहे? 85 म्हणजे दुपटीपेक्षा जास्त झाला, जवळपास दुप्पट, त्याच्याहून जास्त. तरी सुद्धा आमच्यामुळे नाही युक्रेनचं लढाई सुरू आहे, आता आणखीन वाढलं आमच्यामुळे नाही ते नेत्यानेहूमुळे झालेलं आहे. पण नेत्यानेहूचं सुद्धा उदाहरण देण्याच्या बरोबरीने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, हे आत्ताचं युद्ध तिकडे सुरू झालंय, कसं झालं, काय झालंय, एवढं इस्रायल गाफील कसं राहिले, हा प्रश्न हे काही जणांच्या मनात प्रश्न आलेले आहेत. पण त्याआधी नेत्यानेहूंच्या विरुद्ध सुद्धा लाखो लोक इस्रायलमधली त्यांच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नेता किती मोठा असला तरी जर पटत नसेल का, ते सुद्धा तुमच्या लक्षात असेल की न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध काही करण्याचा अधिकार त्या सरकारकडे त्यांनी घेतला, म्हणून त्याच्या विरुद्ध लोक रस्त्यावरती उतरली. ह्याला म्हणतात लोकशाही. आपण नुसतं बचावात्मक राहायचं, काय करणार काय करणार काय करणार, तर काहीच करू नका. पण करणार असाल तर मीच करेन, ह्या एका जिद्दीने उतरणार असाल तर सोबत या. मीच म्हणजे मी नाही, तुम्ही स्वतः. आणि ठरलं तर करायचं, करायचं म्हणजे करायचं. कारण 2012 साली जेव्हा आम्ही महापालिका लढत होतो, गोपीनाथ मुंडे आणि आम्ही एकत्र बसलो होतो, तेव्हा युती होती, आमची युती झाली होती. आणि गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले, उद्धवजी काय करायचं, आपल्याकडे नवीन काहीच नाही आहे, काहीच नाही आहे, कसं जिंकायचं. पृथ्वीराज चव्हाण तेव्हा होते विरोधात, त्यांनी सांगितलं होतं की या निवडणुकीनंतर शिवसेना दिसणारच नाही. मग एवढं सगळं वातावरण होतं, काय करायचं, म्हणजे थांबा आपण बघू काहीतरी. आणि पटकन एक शब्द लक्षात आला आणि त्याच्यावरतीच आपण जिंकलो. तो नुसता शब्द नाही तर आम्ही फोटो पण लावले, तो शब्द होता करून दाखवले, करून दाखवलं. आणि मुंबईमध्ये जी गेल्या पाच वर्षात केलेली कामं होती ती आम्ही लोकांसमोर ठेवली आणि लोक म्हणाले अरे हो, हे यांनी केले, हे यांनी केले, हे यांनी केले. आणि त्या एका करून दाखवल्या शब्दाने पूर्ण आमच्या विरोधकांचा सुपडा साफ करून टाकला. आता आपल्याला ठरवलं पाहिजे की आम्ही करून दाखवणारच, करून दाखवणारच. जसं जॉर्ज साहेबांनी, कारण जॉर्ज साहेब आणि बाळासाहेबांचे संबंध फार थोड्या लोकांना माहिती असतील, विचित्र रसायने होती दोघंही. मग टीका करायचे ते कडाडून टीका करायचे, पण समोर आले की एकमेकांची अरे तुरीची मैत्री. म्हणजे मी मुद्दामून सांगतो की जॉर्ज साहेब मंत्री झाल्यानंतर घरी यायचे, पण तोपर्यंत थोडे हळूहळू जरा थकायला लागले होते. मग बाळासाहेब म्हणायचे अरे जॉर्ज काय रे, तुझी एकदम भेंड्याची भाजी झाली, कुठे गेला तो जॉर्ज? मग जॉर्ज साहेब काहीतरी बोलायचे, पण त्याच्यानंतर दोघं एकमेकाच्या तब्येतीची विचारपूस करायची, एकमेकाला काही औषधं सुचवायची. म्हणजे तो असा वेगळा असा एक अनुभव होता. पण लढले त्यावेळेला एकदम टोकाला जाऊन लढले, मग त्याच्यात कुठेही नाही आहे. पण ही लढाई विचारांची होती, त्याच्यामुळे व्यक्ती एकत्र राहिल्या, व्यक्ती सोबत राहू शकल्या, मैत्री कायम राहिली. पण विचार हे विचार लढत राहिले, विचार नाही पटत, तुमचे नाही पटत, माझे नाही पटत,